नमस्कार. जिल्हा परिषद अहमदनगर मिशन आरंभ 2025. पंचायत समिती शिक्षण विभाग श्रीरामपूर. ऑनलाईन मार्गदर्शक वर्ग. मी मार्गदर्शक शिक्षिका आहे, खासदार गोविंदरावादी ग्रामीण शिक्षण संस्था संचलित गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालय खोकरच्या हासाटे संगीता चंद्रभान. आणि मी आज आपल्यासाठी विद्यार्थी मित्रांनो कार्यात्मक व्याकरण या कार्यात्मक व्याकरणावरती 44% भारांश आहे. प्रश्न 11 असतात, गुण असतात 22 आणि 2 गुणांसाठी वृत्ते हा घटक जो आहे हा 100% विचारण्यात येतो. बघा, माझ्या घटकाचं नाव आहे पुन्हा एकदा वृत्ते. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 8वी मध्ये कार्यात्मक व्याकरणातील वृत्ते या घटकावर आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आला नाही असं कधी झालेलंच नाहीये. आणि मुळात 2 गुणांसाठी आपल्याला थोडस विस्ताराने जर आपण अभ्यास केला तर हे 2 गुण आपल्याला खिशात टाकून घेता येतात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जसे संगीतामध्ये सूर ताल लय आवश्यक असतात तसे मराठी व्याकरणामध्ये स्वर स्वर वर्ण व्यंजन वृत्त हे महत्वाचे घटक आहेत. आता स्वर, आता आपल्याला हा सगळा भाग झालेला आहे आपल्या मुखातून सहजतेने. आता जीभ दात या अवयवांशिवाय जे ध्वनी बाहेर पडतात त्याला स्वर म्हणायचं. वर्ण आपल्या मुखातून सहजतेने जे ध्वनी बाहेर पडत असतात त्यांना वर्ण म्हणायचं. व्यंजन क पासून क ख ग ते हळ पर्यंतचे जे शब्द आहेत मराठी वर्णमालेतील, तर हे महत्वाचे जे घटक आहेत ते अ या स्वरांचा मदत घेऊन ते पुढे येतात, ते म्हणजे व्यंजन. आणि आज आपल्याला वृत्त वृत्ताशी संबंधित असणारे जे घटक आहेत त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता वृत्ताचा अभ्यास करत असताना पद्य गद्य गण मात्रा आणि यती या सर्वांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता गद्य पद्य गण मात्रा यती हे वृत्ताशी संबंधित आहेत, मूलभूत अंग आहेत त्याचे. आता उदाहरणार्थ बघा, गद्य म्हणजे काय की आपल्या मनामध्ये जसे विचार येतात सहजतेने आपण ते बोलून जातो. विधानात्मक जी वाक्य आहेत जसे तसे आपण जे बोलून दाखवतो आणि आपलं दैनंदिन स्वाभाविक बोलण्याला आपण काय म्हणतो, गद्य असं म्हणतो. आता उदाहरण मी तुमच्या समोर असं ठेवलेलं आहे, एक साधं आहे. तुम्ही सगळे माझे आवडते लाडके विद्यार्थी आहात, सगळेजण अभ्यास करताय, त्यातलाच मी राम किसन घेतलाय, राम किसन अभ्यास करतो. साधं आणि विधानात्मक वाक्य. आता दुसरं एक वाक्य असं घेतलं की ऊसाचा रंग काळा असला तरी त्याचा रस काळा नसतो, त्यातील आतील गुणाचा विचार करावा वरच्या रंगाचा नाही. म्हणजे हे मी बोलून दाखवले, एक साधं वाक्य आहे याला गद्य म्हणायचं. पण एका संतांनी ऊसाचा रंग काळा नाहीये त्याच्या आतील गुणांचाच विचार केला पाहिजे असं एका काव्यात असं म्हणून ठेवलेलं आहे. ऊस आहे डोंगा परी रस नोहे डोंगा, ते झालं पद्य. बघा मग ही पद्यरचना म्हणजे कशी असते, लयबद्ध शब्द रचनेला. बघा लयबद्ध शब्द रचनेला पद्य असं म्हणायचं. पद्य म्हणजे कविता आणि या कवितेमध्ये ताल सूर आणि गेयता असते. गेय गेय म्हणजे ज्या कविता गाता येतात, ज्या कविता गाता येतात आणि या कवितेला चरण पण असतात. चरण म्हणजे कवितेची ओळ, मी ते पुढे सांगणारच आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या समोर एक काही कविता ठेवलेल्या आहेत. ही कविता म्हणजे पद्य आणि पद्यामध्ये पद्याची रचना कशी असते की त्यामध्ये तुम्ही बऱ्याचदा हे बघा, ही मज मनापासून शाळा लाविते लळा जशी माऊली बाळा. आता ह्या तिन्ही शब्दांमध्ये यमक आहे, इंग्लिशमध्ये आपण त्याला रायमिंग वर्ड्स म्हणतो, बरोबर.
आणि ज्यावेळेस आपण निबंध लेखन करतो त्यावेळेस त्या कवी त्या निबंधामध्ये जर कवितेच्या ओळी टाकल्या, पद्याच्या ओळी टाकल्या, तर निश्चितपणे तो निबंध जो आहे तो अतिशय सुंदर होतो आणि त्याचे मार्क्स आपल्याला लगेच मिळणार. आता बघा, गे मायगू तुझे मी फेडीन पांग सारे आणि न आरतीला हे सूर्यचंद्र तारे. आता बघा इथे सुद्धा ही ओळ जी आहे, गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणि न आरतीला हे सूर्यचंद्र तारे, ही गाता पण येते. आपण चालीवर म्हटल्यानंतर आपल्याला खूप आनंद वाटतो. आणि सुरेश भट, कोणतीही कविता आपण स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहात, ही कोणी लिहिली आहे, कोणत्या कवीची ही रचना आहे, हे फार महत्वाचं आहे. आपल्याला तो एक टॉपिक आहे बघा, साहित्यिक साहित्यकृती त्याची, त्याचे कविता संग्रह कोणते, आपल्याला त्याचे पण मार्क्स असतात. म्हणून आपण कवितेकडे किंवा व्याकरणांच्या कोणत्याही भागाकडे अगदी म्हणजे डोळस वृत्तीनं बघितलं पाहिजे, अभ्यासपूर्ण बघितलं पाहिजे. म्हणून या कवितेचे कवी आहेत सुरेश भट, आणि त्यामुळे कवितेची एक विशिष्ट रचना आहे, लयबद्धता आहे, गेयता आहे, कविता गाता येते, आणि ती आपण आपल्या छान अशा सुरांमध्ये ती गाऊ शकतो. आता बघा, दुसऱ्या वेळी एका सहावीमध्ये, तुम्ही आठवीला आला, सहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये सग पाचपोळ नावाचे कवी आहेत, तर त्यांची कविता मला फार आवडते. तुम्हाला सगळ्यांना तुमची कविता ही सगळ्यांना आवडत असेल, कारण आपल्याला एखाद्या कवितेची चाल आवडली की ती कविता आपल्या आवडू लागते. आता बघा, अंबरून वासराले चाटते ज भागाय तव्हामले तिच्यामधी दिसे माझी माय, ही कवितेची रचना आहे. सरळ सरळ गद्य म्हणजे काय, आपण सहज साध बोलतो, मात्र कविता मात्र तसं नाही. कविता आपल्याला ती चालीवर म्हणावी लागते, त्याच्यामध्ये लय आहे, त्यामध्ये एक विशिष्ट म्हणजे गेयता निर्माण होणारे शब्द असतात, यमक आहे. आणि म्हणून याप्रमाणे कवितेची वैशिष्ट्यपूर्ण लयबद्ध गेय रचना असते, आणि त्यालाच आपण पद्य असं म्हणायचं. सगळ्यांना गद्य आणि पद्यातला फरक जो आहे समजलेला आहे. आता बघा, याप्रमाणे कवितेची विशिष्ट लयबद्ध गेय रचना असते, गेय म्हणजे गाता येणारी, त्यालाच आता वृत्त किंवा आता आपला जो टॉपिक आहे वृत्त, वृत्त किंवा छंद. पद्याच्या विशिष्ट अशा रचनेला म्हणजे कवितेच्या विशिष्ट अशा रचनेला वृत्त किंवा काय म्हणायचं, छंद असं म्हणायचं आहे. सदा आता बघा, हा जो श्लोक आहे ना, हा रामदास स्वामींचा श्लोक आहे, मनाचे श्लोक त्यांचे प्रसिद्ध आहेत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. बघा, वरील पद्यरचनेमध्ये अक्षरांची तुम्ही हे सगळे अक्षर जर मोजली तर ती किती आहेत, बारा बाराच आहेत. आणि या कवितेमध्ये चरण आहेत चार, ओळी आहेत, शिवाय प्रत्येक चरणातील अक्षरांचा ह्रस्व दीर्घ. आता ह्रस्व अक्षर कोणती, दीर्घ अक्षर कोणती, मी पुढे सांगणारच आहे. ह्रस्व अक्षर म्हणजे की ज्यांचा उच्चार करताना कमी वेळ लागतो, कमी वेळेमध्ये आपण ते उच्चारतो, ती ह्रस्व अक्षरे कोणत्याही वर्णमालेतली, त्याचाही अभ्यास आपण पुढे करणार आहे. आणि मग अशा ह्रस्व दीर्घांचा जो क्रम आहे तो देखील त्यांचा कसा आहे, चार ओळीमध्ये आहे. प्रत्येक चरणातील अक्षर ह्रस्व दीर्घांचा लघुक्रम देखील जो आहे तो कसा आहे, समान आहे, लघुगुरूंचा क्रम सारखाच आहे, आणि म्हणून या पद्यरचनेला वृत्त आणि किंवा छंद म्हणतात. समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक याचं हे उत्तम असं उदाहरण आहे. हे लक्षात ठेवा की म्हणजे प्राचीन काळामधील जे संत वाङ्मय आहे त्या संतांनी या वृत्तांचाच उपयोग केलेला आहे. आता यातील आपण, मी तुम्हाला सांगितलं की लघुगुरु क्रम, आता लघुगुरु क्रम म्हणजे काय त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता तुम्ही अगोदर स्क्रीनशॉट काढत चला, काढून घ्या, की जेणेकरून तुम्हाला या वृत्ताचा अभ्यास करत असताना इन डिटेल आपल्याला काही शब्द नवीन आहेत या वृत्तामध्ये, गण आहेत, मात्रा आहेत, त्यानंतर मात्रा वृत्त म्हणजे काय, अक्षरगण वृत्त म्हणजे काय, हे सगळं डिटेल्स मला ते मिळेल. म्हणजे ज्या ज्यावेळेस मी स्क्रीन दाखवते त्यावेळेस तुम्ही
हे सगळं व्यवस्थितरित्या स्क्रीनशॉट करून घ्या. लघु गुरुक्रम, बघा लघु गुरुक्रम जो आहे, लघु आणि गुरु क्रम, ज्या अक्षरांच्या उच्चाराला कमी वेळ लागतो, वेळ कमी, त्याला लघु अक्षर असं म्हणायचंय. आता लघु अक्षर वर्णमालेतील आपण आता अ ई अगदी शॉर्ट त्याचा उच्चार आहे, कमी वेळ लागतो त्याला. उ रु बघा तृ कृ की कु व हे सगळे त्याला एक विशिष्ट असं चिन्ह आहे. तुम्ही गणिताचा अभ्यास करत असाल ना, वजा बाकी गुणाकार भागाकाराचं जसं चिन्ह आहे तसं या लघु अक्षरांचं जे चिन्ह आहे ते अर्धचंद्राकृती जसं दाखवलं जात अशाकडे. हे महत्वाचं मात्रा ह्या आपल्या वृत्तांमध्ये लघु अक्षरासाठी अर्धचंद्राकृती चिन्हानं लघु अक्षर दाखवली जातात. याच्या उलट ज्या अक्षरांना, हा झाला आपला लघुक्रम आपल्याला समजलेला आहे. आता दुसरा जो आहे तो आपला क्रम, ज्या अक्षरांच्या उच्चाराला वेळ कसा आहे जास्त लागतो, बरोबर, त्याला गुरु अक्षर असं म्हणायचं, गुरु अक्षर. आणि हे गुरु अक्षर कोणती आहेत? आ ई आ ई असं म्हणतात नाही का, पहिलीचा वर्ग आपल्याला आठवला की त्याला वेळ लागतो. बघा उ ए आई ओ औ अम आ, या बरोबरच हे सगळी अक्षरे जी आहेत, का की कु के कै को कौ कम का, आणि ते या वजाबाकी सारख्या संयोग चिन्हानं ते दाखवलं जाईल. आता मी सांगूनच टाकते की ज्यावेळेस मी तुमच्या एवढी होते त्यावेळेस माझ्या काही गुरु अक्षराचं किंवा लघु अक्षराचे चिन्ह लक्षात ठेवण्याची मी छोटछोटी माझ्या मनानेच एक ट्रिक वापरली होती की गुरु जे आहे ते आपल्याला शिकवतात, गुरुंना जर आपल्या आयुष्यातून जर आपण वजा केलं तर वजाबाकी शून्य येते. त्यामुळं गुरु जे आहेत, गुरु विण कैसे गुण गावे, गुरुना माने तो गुण नाही आवे, असं एक आहे. तर हा हे गुरु जे आहेत, गुरु अक्षर जे आहे त्यांना वेळ उच्चारायला जास्त लागतो. हे अक्षर या संयोग चिन्हासारखी जी आहेत ते दाखवायची आहेत आणि दाखवलेच जातात हे लक्षात ठेवायचं. पहिलं लघु अक्षर म्हटलं की अर्धचंद्राकृती चिन्ह आहे आणि गुरु अक्षर म्हटलं की वजाबाकी सारख्या चिन्हाने आहे. आता स्क्रीनशॉट तुम्ही ते काढला असेल, परत परत काय मी ते सांगत नाही, मग काढून घ्या. आता वृत्ताचे प्रकार आपल्याला शिकायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता वृत्त हा घटक शिकत असताना मग कोणकोणती वृत्त आहेत, त्याचे वृत्ताचे प्रकार जे आहेत, अक्षरगण वृत्त, बघा अक्षरगण वृत्त जो आहे दिसेल का, अक्षरगण वृत्त हा पहिला प्रकार आहे. आणि अक्षरगण वृत्ताचे जे प्रकार आहेत ते आपल्याला महत्वाचे आहेत, ते पण शिकायचे आहेत. परंतु आपल्याला वृत्ताची डिटेल ओळख करून घेणं आवश्यक आहे. तर अक्षरगण वृत्तामध्ये अक्षरांना महत्व आहे. अक्षरगण वृत्तामध्ये सगळ्यात महत्वाचं अक्षरांना महत्व आहे. प्रत्येक चरणामध्ये अक्षरांची संख्या ठराविक आहे. चरण म्हणजे कवितेची ओळ, मी पुढे ते देणारच आहे. दुसरा वृत्ताचा प्रकार जो आहे तो आहे मात्रा वृत्त. मात्रा वृत्तामध्ये मात्रांना महत्व आहे. आता मात्रा म्हणजे काय, आता परत प्रश्न आला, काढा मात्र ते नाही, तर मात्रा म्हणजे कवितेतील कोणतंही कवितेच्या चरणातील कोणतंही अक्षर उच्चारण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला मात्रा असं म्हणायचं. मात्रा संख्या या मात्रा वृत्तामध्ये कशी असते ठराविकच आहे. मग मात्रा वृत्तामधलं लेखन कोणतं आहे, आरत्या. आता गणपती बाप्पाचं आगमन होतंय, सुख करता दुःख करता वरता विघ्नाची, ह्या सगळ्या आरत्या मात्रा वृत्तामध्ये आहे. अंगाई, अंगाईशिवाय आपण सगळे मोठे झालो नाहीत, आपल्या आईनं आपल्यासाठी अंगाई गायली आहे. निंबोनीच्या झाडा मागे इंद्र झोपना ग बाई, हे सगळं अंगाई. लावण्या, आता हे तर काही सांगायलाच नको तरी सुद्धा, अहो नेहमीच राया तुमची खाई, पुढचं तुम्हाला माहित. हे सगळा प्रकार जो आहे हा लावण्यांमध्ये येतो. आणि मुक्त छंद, तिसरा प्रकार जो आहे वृत्तांचा, मुक्त छंद आहे.
आता मुक्त छंदामध्ये मात्रा संख्येचं बंधन नाही आहे. मुक्त छंदामध्ये मात्रांचं बंधन नसतं. त्या मुक्त छंदातील कवितेंना स्वतःचीच अंगभूत एक लय असते आणि त्या यामध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय प्रकार जो आहे तो ओवी आणि अभंग. ज्ञानेश्वरांनी ओवी या छंदामध्ये लेखन केलेलं आहे. आता विश्वात्मके देवे येणे वागेतनी तोषावे ओवी. संत त्याचबरोबर कवयित्री बहिणाबाईंनी सुद्धा मन वढाय वढाय आता होत भुईवर गेलं गेलं आव्हाय. आता अतिशय लोकप्रिय अशा ओव्या. आणि आपली आई जात्यावर बसून जे ओव्या गाते जात्यावर बसून हो की नाही. पहिली माझी ओवी ग पंढरीच्या विठोबाला ओव्या गाऊ कौतुके तू येर बा विठला. हे सगळं ओवीमध्ये येतं हे सगळं मागणं. आणि अभंग अभंग या संतांची अभंगवाणी प्रसिद्ध आहे. 13व्या शतकामध्ये संतांनी जे लेखन केले ज्ञानेश्वर एकनाथ तुकाराम जनाबाईंची अभंग धरिला पंढरीचा चोर. संत जनाबाईंनी पंढरीच्या पांडुरंगाला हृदयामध्ये तिच्या संत बहिणाबाई यांच्या हृदयामध्ये संत पांडुरंगाबद्दलचे भक्तीचे पाझर फुटलेले आणि त्या प्रेमातून उत्कंठेतून त्यांनी जे अभंग लिहिलेत ते अभंग आहेत. कधीच भंग झालेले नाही आहेत. आणि हा सगळा प्रकार मुक्त छंदामध्ये येतो. बघा तर मुक्त छंदामध्ये मात्रा संख्येचं बंधन नाहीये आणि म्हणून वृत्तांची प्राथमिक ओळख मी पुन्हा एकदा असं अक्षरगण वृत्त अक्षरांची संख्या ठराविक आहे. दुसरा आहे मात्रा वृत्त. मात्रा वृत्तामध्ये आरत्या अंगाई लावण्या हे सगळं आहे. नंतरचं जे आहे मुक्त छंद ओवी अभंग आणि यामध्ये मात्रा संख्येचं बंधन नाही अंगभूत लय असणारी जे ज्या मुक्त छंदाच्या रचना आहेत हे सगळं. नारायण सुर्वेंची मला एक कविता आठवते तुम्हाला देखील आठवत असेल. होमू शिंदेची एक कविता आहे आई नावाची. आई म्हणजे काय असतं घरातल्या घरात गजबजलेलं नाव असतं. आई असते सगळ्यांमध्ये तेव्हा ती जाणवत नाही. आता आई नाही कुठंच तरी नाही म्हणवत नाही. आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही. मुक्त छंद त्याच्यामध्ये एक अंगभूत लय आहे. आता म्हणून आपल्याला 8वीच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला हे सगळं डिटेल माहीत पाहिजे. नारायण सुर्वेंची कविता देखील अतिशय सुंदर आहे. 2 दिवस रुखात गेले दोन सुखात गेले हिशोब करतो आहे किती राहिले तर डोळीवरी उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला रात्र फुलली तारे धिन्न झाले भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी निर्वात झाली. हे सगळं मुक्त छंद. चला यानंतर अक्षरगण वृत्त म्हणजे काय जेणेकरून अक्षरगण वृत्त करायचं आहे. माझ्या समोर प्राधान्यानं आपल्याला अक्षरगण वृत्ताची ओळख करून घ्यायची आहे. मी सुरुवातीला सांगितलं होतं वृत्तांचा पहिला प्रकार जो आहे तो अक्षरगण वृत्त. आता या अक्षरगण वृत्ताचं वैशिष्ट्य असं आहे की अक्षरांची संख्या कशी आहे ठराविक आहे. म्हणजे पहिल्या ओळीमध्ये 12 अक्षर असतील तर चौथ्या ओळीमध्ये देखील सुद्धा चरणामध्ये देखील 12 अक्षर असतील. प्रत्येक चरणात अक्षरांची संख्या सारखीच आहे. लघु गुरूंचा क्रम देखील ठराविक आहे आणि प्रत्येक चरणात 3-3 गट करून गण दाखवले जातात. गण 3 अक्षरांचे गण मी खाली तुम्हाला दाखवलेले आहेत. बघा उदाहरणादाखल आपण रामदास स्वामी यांच्या मनाचे श्लोक मधलीच आपण ही रचना घेतलेली आहे. प्रभाते मणी राम चिंतित जावा 3-3 अक्षरांचा मी काय केला गण केला. बरोबर 3 अक्षर घेतली. आपल्या लक्षात ठेवले लघु अक्षरासाठी अर्धचंद्राकृती आहे. प्र भा ते भा म्हणजे उच्चाराला जास्त वेळ लागलाय. बरोबर म्हणून बघा चिन्ह जे आहे सेम. प्रभाते मणी राम चिंतित जावा 3-3 अक्षरांचं घेतलेलं आहे. याला काय म्हणायचं गण असं म्हणायचं आहे. 3 अक्षरांचं गण करून दाखवले जातात. आणि हे उदाहरण जे आहे ज्यावेळेस आता इथं 2 अक्षर आहेत मग राम पुढे गेलेले आहेत मग राम देखील इकडे घ्यायचं 3 अक्षरांत आपण केलेला आहे. अशी मांडणी आपल्याला यामध्ये करायची आहे. हे समजून घेणं आवश्यक का आहे कारण यावरील जे प्रश्न आहेत ते महत्वाचे आहेत. आणि जर बेसिक आपण हे सगळं समजून घेतलं आता गण
गण महत्त्वाचा आहे. दिसतंय सगळ्यांना? स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण याच्या व्याख्या आपल्या लक्षात राहिल्या पाहिजेत, कारण यावर येणारी प्रश्नावली जी आहे, प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत. हे समजलं तर प्रश्न सोडवता येतील. आता गण म्हणजे काय, तुमचं लक्ष आहे इकडे बघा. गण म्हणजे कवितेतील अक्षर मोजण्याचं माप. कवितेचे अक्षर मोजण्याचं माप म्हणजे, आणि ते लघुगुरु क्रमानुसार हे गण ठरवले जातात. कवितेच्या चरणातील अक्षरांचा लघुगुरुक्रम मांडून, जसं आपण मांडलंय बघा आता, वृत्ताची लक्षणे ठरवताना तीन तीन अक्षरांचा एक एक गट तयार करून ती मांडण्याची पद्धती म्हणजे गण होय. गणामध्ये चौथा अक्षर येत नाही. गणामध्ये समजा शेवटची कवितेची ओळ असेल, त्याच्यामध्ये तीन तीन अक्षरांचा गट करताना समजा एखादं अक्षर कमी पडले तर दोन अक्षरांचा गण होईल. गण म्हणजे काय पुन्हा एकदा तुम्ही लक्षात घ्या, की जसं गणितीय भाषेमध्ये आपल्याला कोणत्याही मोजमापाशिवाय आपल्याला कोण 1 किलो असेल, 1 लिटर असेल, ओके ना, ते जे माप आहे, तसं कवितेच्या अक्षरांचं देखील माप आहे, त्याला म्हणायचं गण. आता यातील प्रत्येक गणाच्या आरंभीच्या अक्षरापासून, आरंभ म्हणजे सुरुवात, त्या गणाचं नाव ठरतं. आरंभीचं अक्षर म्हणजे सुरुवातीचं अक्षर समजा यमाता असेल तर त्या गणाचं नाव आहे यगण. त्या गणाचं नाव काय आहे? यगण. आता डिटेल आपल्याला ते 8 गण आहेत त्याची माहिती आपल्याला नंतर आपण करूया. त्यानंतर वृत्ताचा अभ्यास करताना यण, यगण, यती, चरण यांची माहिती असणं आवश्यक आहे, कारण ती या वृत्ताची मूलभूत अशी अंग आहेत. आता चरण म्हणजे काय बघा. चरण पद्याचा किंवा कवितेच्या प्रत्येक ओळीला चरण असं म्हणायचं. आता ज्यावेळेस मी तुमच्या एवढी लहान होते ना, त्यावेळेस मी कीर्तनाला जायचे आणि कीर्तनाला जात असताना ते कीर्तनकर महाराज ज्यावेळेस एखाद्या अभंगाचं चरण घ्यायचे ना, पहिल्या चरणात असं म्हटलंय संतांनी, ज्ञानेश्वरांनी ओवीत असं म्हटलंय, तुकारामांनी पहिल्या चरणात असं म्हटलंय, असं ते म्हणायचे. तर मग त्यावेळेस चरण म्हणजे काय, अभंगाची ओळ, हे त्यावेळेस मला कळलं होतं. आणि आज व्याकरणी भाषेमध्ये आपल्याला आपल्याला ओळ म्हणतो आपण, नाही का, परंतु आपल्या व्याकरणाच्या भाषेमध्ये कवितेच्या पद्याच्या, कविता म्हणजे पद्य, पद्याच्या प्रत्येक ओळीस चरण असं म्हणायचं. अक्षरांचा 8 गण आहेत एकूण वृत्तांमध्ये. तुम्हाला झोपेतून कोणी जरी विचारलं ती गण किती आहेत आणि ती गणांची नावं काय आहेत, तर ती आपल्याला सांगता यायला हवं. तर 8 गण आहेत. अक्षरांच्या लघु गुरूंच्या स्थानानुसार एकंदर 8 गण आहेत. आद्य, आता हा सुद्धा आद्य म्हणजे सुरुवातीचं अक्षर, हे समजून घ्या. आद्य म्हणजे सुरुवात, आद्याक्षर, त्यातून आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मध्य, मध्य म्हणजे काय, मधलं अक्षर. अंत्य, अंत्य म्हणजे शेवटचं. म्हणजे हे शब्द जे आहेत आपल्याला नवीन आहेत, पण तरी सुद्धा आपल्याला हे भेटणार आहेत पुढे. 8 गण, त्या 8 गणांची ओळख आपल्याला डिटेल सविस्तर ते आपल्याला करायची आहे. ते 8 गण कोणते आहेत हे बघा. त्या 8 गणांच्या मांडणीकडे आपण गेलेलो आहे. सगळ्यांनी अगोदर या 8 गणांचा जो जो चार्ट आहे या तक्त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा, काढले. पहिला गण आहे यमाचा. आद्य म्हणजे सुरुवातीचं अक्षर लघु आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे. यमाचा या गणाचं काय वैशिष्ट्य आहे? पहिलं अक्षर लघु. लघु म्हटल्यानंतर आणि पुढचे दोन्ही दीर्घ आहेत बघा, है ना, गुरु अक्षर आहे. आता सुरुवातीला आपण बघितलं, त्याच्या सुरुवातीच्या नावावरून त्याचं गणाचं नाव ठरतं. यमाचा म्हटलं की
य गण या ठिकाणी निश्चित झालेला आहे. आता य गण म्हटलं की त्याचं आद्य लघु, आद्य लघु य माचा बघा, त्याचं डिटेल अक्षरानुसार त्याची चिन्ह मांडणी करायची. हे एक वैशिष्ट्य आहे या गणांचं. य अर्धचंद्राकृती आहे, मा सा आलं लक्षात. राधिका, राधिका म्हणजे र गण आहे, नंबर 2 गणची ओळख आपल्याला या पद्धतीने करायची आहे. र गण जो आहे त्याचा मध्य काय आहे, लघु आहे. रा त्याचा उच्चार लॉंग असल्यामुळे गुरु, धी शॉर का. ओके, रगण, राधिका वरून त्याचा रगण निश्चित झालेला आहे. ताराप तिसऱ्या गणाचं नाव आहे. ताराप त्याचं वैशिष्ट्य आहे अंत्य लघु आहे. अंत्य लघु म्हणजे शेवटचा अक्षर, ताराप शेवटचा अक्षर, ता रा शेवटचा अक्षर लघु आहे, तो झाला तगण. त्यानंतर न गणाचं, आता हा तगण जो आहे आता आपल्याला ओळख झाली त्याची. नमन, नमन, नमन चुकीचे ना का उच्चार, हा नमन म्हणजे सर्व लघु आहे, त्याचे तिन्ही अक्षरांचे उच्चार कसे आहेत, शॉर्ट आहेत, म्हणजे कमी वेळ लागतो त्यांना उच्चार करायला. नमनचं न गण आपल्याला माहित झालेला आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की तो त्याचे सर्व अक्षर सर्व लघु आहे, लघु असल्यामुळे तिन्ही पण अर्धचंद्राकृतीच त्यांचं लेखन येईल, चिन्हांचं लेखन या पद्धतीनं येईल. भास्कर 5 गण जो आहे भ, ओके ने, भास्कर वरून भ गणाचं नाव आपल्याला कळलेलं आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की आद्य गुरु, आद्य म्हणजे सुरुवातीचं, म्हणून अगदी संयोग चिन्हासारखं वजाबाकीसारखं त्याचं चिन्ह आहे भास्कर. भ गणाचं नाव निश्चित झाले. यानंतर 6 जो गण आहे त्याचं नाव आहे जनास, बरोबर, जनास. ज गण आहे तो, बरोबर, आणि त्याचं वैशिष्ट्य आहे मध्यगुरु, म्हणजे मधला अक्षर मध्यगुरु असल्यामुळे आपल्याला त्याची मांडणी अक्षरांची या पद्धतीने येते. त्याचं नाव समजलंय जनासमुळे ज गणाचं नाव आपल्या निश्चित झालेलं आहे. 7 आहे समरा. समराचं वैशिष्ट्य आहे, 7 गणाचं वैशिष्ट्य आहे अंत्यगुरु, म्हणजे अंत्य म्हणजे शेवटचं, शेवटचं अक्षर, म्हणून त्याची लेखणी लेखन जे आहे त्या अक्षराचं या पद्धतीने येईल. आणि स गणाची ओळख आपल्याला झालेली आहे. आणि सर्वात शेवटचा 8 मानावा, म गण आहे, ओके ने, मानावा त्याचा दीर्घ उच्चार आहे, मांडणी देखील आपण सर्व गुरु आहेत त्याचं वैशिष्ट्य. या पद्धतीने आपल्याला 8 गण जे आहेत हे समजलेले आहेत, म्हणजे त्याची ओळख आपल्याला झालेली आहे डिटेलपणे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, ओके, कारण हे आपल्याला पुन्हा पुन्हा यावरच प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रत्येक गणाच्या सुरुवातीचं अक्षर हे त्या गणाचं नाव असतं, बरोबर, की जे 8 गण कोणते आहेत त्याचं आपण डिटेलपणे ओळख त्यांची करून घेतलेली आहे. आणि य र त न भ ज स म असे 8 गण आहेत. ज्याप्रमाणे यांचे सुरुवातीच्या अक्षरापासून आता आपल्याला त्याचं वैशिष्ट्य देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे. यती गणांची मांडणी, गणांची ओळख आपल्याला झाली, त्यांच्या चिन्हांची ओळख आपल्याला झालेली आहे. आता यती बघा, कवितेचे पद्याचं चरण म्हणताना मध्येच काही अक्षरानंतर आपण थांबतो, या थांबण्याच्या जागेला किंवा विरामाला यती असं म्हणायचं, बरोबर, आपण थोडी विश्रांती घेतो कवितेच्या ओळी म्हणताना. थांबरुन वासर आले थांबलो, चाटते जेव्हा गाय थांबलो,
प्रभाते मणी राम चिंती तजावा। थांबतो, म्हणजे थोडी विश्रांती घेतो, तेच येते आहे। म्हणजे वृत्त लेखनामध्ये अक्षर लघु किंवा गुरु असतं या संदर्भात आपल्याला काही बाबी प्राधान्यानं लक्षात घ्यायच्या आहेत। आता कोणत्या बाबी आहेत? ऱ्हस्व अक्षर कसं मानायचं? लघुच मानावं। आता ही अक्षर जी आहेत, जी सुरुवातीला आपण यांची ओळख करून घेतलेली आहे, यांना उच्चारायला आपल्याला कमी वेळ लागतो। अ इ उ रु तृ कृ कि कु। आणि दीर्घ अक्षर जे आहेत, बघा कोणती अक्षर लघु कोणती गुरु आहेत हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे। हा, वर्णमाला आपली पाठच पाहिजे, वर्णमालेची ओळख आपल्याला अगदी प्राधान्यानं लक्षात ठेवणं गरजेचंच आहे। ऱ्हस्व अक्षर आणि या ऱ्हस्व अक्षरांचं चिन्ह आहे अर्धचंद्राकृती। दीर्घ अक्षर गुरु मानलं पाहिजे, आ ई उ ए ऐ ओ औ अम आहा का की कू के कै को कौ कम का, वेळ लागतो उच्चारायला। आणि म्हणून दीर्घ अक्षर जे आहे हे गुरुच मानलं पाहिजे। मग विद्यार्थ्यांनो, हा एक महत्वाचा नियम आहे की जो आपल्या आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्ही, मी जसं स्पष्टीकरण करते त्या त्या वेळेला तुम्ही स्क्रीनशॉट काढला तर खूप चांगलं होईल। ते स्पष्ट अनुस्वार असलेलं अक्षर जे आहे, अनुस्वार मी दोन घेतले, तुम्हाला सगळी अक्षर माहिती हे गुरु मानायचे बरं का। कवर अनुस्वार कम गुरु। आता एक मी इकडे मात्रा पण मांडलेल्या आहेत, मात्रांची ओळख मी सुरुवातीला करून दिलेली आहे। हं, शब्द उच्चारण्यासाठी लागणारा कालावधी, कम वर कम उच्चारायला मला जास्त वेळ लागला, म्हणून गुरु अक्षराची जे गुरु अक्षर जे असतं त्याची मात्रा दोन घेतात हे लक्षात ठेवा। आणि लघु अक्षराची मात्रा जी आहे ती किती घ्यायची आहे? एक घ्यायची आहे। अंबरचं सुद्धा तसंच लेखन येईल। विसर्गयुक्त अक्षर काय असतं? गुरु असतं। दुःख विसर्ग, विसर्ग कशाला म्हणायचं? दोन टिंब। आणि विसर्गयुक्त अक्षरांचं लेखन देखील बघा, ते गुरुच मानलेलं आहे। त्याचं चिन्ह देखील काय आहे? स्वतः। जे जे काही विसर्गयुक्त अक्षर असतील ती गुरु मानायची आहे, हे नियम लक्षात ठेवले पाहिजेत, कारण हे फार महत्वाचे आहे। आता बघा, शब्दातील जोडाक्षराच्या आधीचं अक्षर, शब्दाच्या जोडाक्षरातील आधीचं अक्षर जरी लघु असलं तरी ते काय मानायचं? गुरु मानायचं। आता मात्र थोडंसं आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज निर्माण जास्त झालेली आहे, ते आपल्या लक्षात ठेवणं ठेवावं लागेल। पुस्तक या शब्दातील स्त, येते का लक्षात? या जोडाक्षराचा आघात तोंडातून ऊ आलं, आघात कशावर झाला? ऊ वर झाला। आणि त्यामुळे पुस्तक म्हणून पू, जरी त्याचा उच्चार पूस पहिला उकार म्हणलं की वेळ कमी लागतो हे आपल्या डोक्यात बसलेलं असत, पण हे हा वेगळा नियम असा आहे की पुस्तक त्याचा उच्चार जो आहे स्त या जोडाक्षराचा आघात ऊ वरती झालेला असल्यामुळे आपण त्याचं जे चिन्ह आहे, हे ना गुरु, स्त शॉर्ट कमी वेळ लागलेलं, लघु गुरु, गुरु लघु लघु, मात्रा, मात्रांची संख्या, मात्रांची काय आत्ताच तुम्हाला त्याचं अभ्यास नाही, म्हणजे इथे पण मी तो जास्तीच लिहून ठेवलं की ते माहीत असावं आपल्याला। ऊ या अक्षरावर आघात द्यावा लागला म्हणून पू हे आधीचं लघु अक्षर धरलं, पण जोडाक्षराचा आघात येत नसेल त्याच्या आधीचं लघु अक्षर मात्र लघुच राहतं, ते आलं आपल्या जुन्या नियमाप्रमाणे, हो की नाही? त्याचा आघात पडला तरच ते सुरुवातीचं अक्षर गुरु म्हणायचं आहे। आता बघा, तुझ्या तिच्या आमच्या तुमच्या आपल्या हे सगळी तऱ्हा पुन्हा इत्यादी मी काही हे शब्द घेतलेले आहेत, यांचं काय आहे? तुझ्या यावर काय आघात वगैरे काय असला येत नाही, त्यामुळं तुम्ही काय कराल की जोडाक्षर पुढचं आलं म्हणजे अगोदरच अक्षर गुरु मानलं पाहिजे असं करून टाकाल, पण तसं नाही आहे। म्हणून
काही अक्षर जे आहेत आघात येत नसेल, जोडाक्षरावर आघात येत नसले तर त्याच्या आधीचं अक्षर कसं लिहायचं आहे, लघूच असतं. म्हणून त्याचं लेखन, त्याचा चिन्ह देखील त्याचं काय येणार आहे, इथे मात्र लघु येणार आहे, हे लक्षात ठेवा. सहावा नियम जो आहे, हे जे नियमावली खूप महत्वाची आहे विद्यार्थ्यांना, याचे स्क्रीनशॉट तुम्ही वेळोवेळी काढून ठेवा. जोडाक्षर जर ह्रस्व स्वरयुक्त असेल तर ते काय असतं, लघूच असत. ह्रस्व, ह्रस्व दीर्घ आपल्याला माहित झाल्या है ना. ह्रस्व स्वरयुक्त असेल, वाक्य स्वर निघला तोंडातून, माझ्या स्वर माहित पाहिजे आपण. नाट्य, भाग्य, स्वर निघतात तोंडातून आणि म्हणून ते वाक्य बरोबर, ते त्याच लेखन करताना गुरु लघु हा एक नियम आहे, तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक तीन अक्षरांचे गट पाडून शेवटी एक अक्षर जर शिल्लक राहिलेलं असेल तर ते मात्र काय म्हणायचं आहे, बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. हे सातवा नियम फार महत्वाचा आहे. जनरली ज्यावेळेस आपण त्याचा डिटेल अभ्यास करतो ना, त्यावेळेस काही गोंधळ व्हायला नको. प्रत्येकी तीन अक्षरांचं गट पाडून चरणात शेवटी जर एक अक्षर जर शिल्लक राहिलेलं असेल तर ते काय मानायचं आहे, गुरु मानायचं आहे. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी परोतुनिया मागे मागे पहा हरणी निघे, तीन तीन अक्षरांचे गट बघायला गेलो आणि शेवटचं अक्षर दोनच राहिले, मग तिथं गोंधळ व्हायला नको. मग काय करायचं, निघे. इथे बरोबर आपण काय केलेलं आहे, परतु, तिन्ही उच्चार आपल्याला शॉर्ट असल्यामुळे, उच्चारांना वेळ कमी लागत असल्यामुळे आपले चिन्ह बरोबर दिलेले आहेत. आपण सगळी मांडणी व्यवस्थित केलेली आहे. नी त या परतुनी या मागे, आता हे कवितेचं चरण आहे, त्याचे मी गण पाडवून घेतलेले आहेत. आणि मागे मागे पहा हरणी निघे, आता दोनच राहिल्या. मग इथं काय सांगितलं, शेवटचं अक्षर राहिलं निघे. कवितेच्या चरणातील शेवटचं अक्षर उच्चारताना दीर्घच येतं, दीर्घच आपण त्याला उच्चार लांबवतो, हो की नाही. म्हणून ते शेवटचं अक्षर गुरु असलं की काय लिहायचंय, गुरुच मानायचं आहे. आता इथपर्यंत जे आहे आपल्याला सगळा वृत्ताचा भाग, वृत्त म्हणजे काय आणि वृत्तांचे तीन प्रकार आणि वृत्तांमध्ये असलेले नवीन नवीन शब्द हे आपल्याला लक्षात आले. आता मग या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जातात, काय असतं त्याच्यामध्ये, ते दोन मार्क आपल्या खिशात कसे पटकन घ्यायचे आहेत कमी वेळेमध्ये, हे महत्वाचं आहे. तर मी या ठिकाणी एक पहिला प्रश्न तुमच्या समोर ठेवलेला आहे. क, की, कू, क्रु यासारख्या स्वरयुक्त अक्षरांना टिंब टिंब म्हणतात, असा प्रश्न आला. गई गई गई, आपला वेळ कमी असतो, टेन्शन असतं पेपर सोडवायचं, त्यावेळेस एका मिनिटामध्ये काय करायचं, त्याचे पर्याय वाचायचे. क, की, कू उच्चारून बघायचे, गुरु अक्षर नाही, हे गुरु नाही, लघु अक्षर क, की. मी व्याख्या वाचली होती की ज्या उच्चारांचा उच्चार करायला वेळ कमी लागतो ती अक्षरं जी आहेत लघु अक्षरे आहेत. मग एक डोक्यात उत्तर, हे गुरुक्रम तर नाहीच आहे, लघु गुरु. तर मग आपलं काय लक्षात आलं पाहिजे, हे याचं उत्तर क, की हे लघुच अक्षर आहेत, हे आपल्याला पटकन क्लिक झालं पाहिजे. पटकन नाहीच, त्या पर्यायाला गोल करून टाकायचं, अभ्यास असेल तर ते होतं. पुढील पैकी चुकीचा पर्याय निवडा. आता घाई 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 काय होतं आपलं, बरोबर सत पर्यायाचं उत्तर आपण देऊन ठेवतो, पण प्रश्न नीट वाचायच नाही, एकदा वाचा दोनदा वाचा पण वाचा. काय चुकीचा पर्याय, जनास म्हणजे जगणे, जनास. मग अक्षरांचं चिन्ह लक्षात करून करून बघायचं, अगदी शॉर्टमध्ये अगदी काही सेकंदामध्ये करून बघायचं, जनास हे बरोबर आहे. आपल्याला चुकीचं पर्याय विचारलेलं आहे बरं का, हे देण्यात ठेवायचं. दुसरं आहे मानावा, मानावा हे तिन्ही दीर्घ अक्षर आहेत आणि मग त्याचं चिन्ह लघु, हे बरोबर आहे. यमाचा यगन आहे, यमाचा त्याचे पटकन चिन्ह बरोबर बघायचं, ते बरोबर आहे. आपल्याला चुकीचा पर्याय विचारलेला आहे, समरा, समरा. मग आता स
आता हे म म्हटल्यानंतर त्याचा उच्चार असंच यायला पाहिजे ना, पण इथं चुकलेलं आहे. मग हेच पर्याय त्याचं गृहित धरायचं आहे. या पद्धतीचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कवितेतील विशिष्ट शब्दरचनेला आपण काय म्हणतो? अगदी सुरुवातीलाच कवितेची लयबद्ध रचना आहे. एरे एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पावसाला मोठा. झाले कवितेमध्ये यमक आहे हे, आणि ही ओळ आपल्याला लक्षात आहे. कवितेची विशिष्ट शब्दरचना आहे, गेयता आहे, यमक आहे, कवितेची मांडणी वेगळी आहे, तिचं स्ट्रक्चर वेगळं आहे. वृत्त त्याला काय म्हणायचंय, संधी नाही म्हणायचं, समास नाही म्हणायचं. समासात तत्पुरुष समास ते तिकडे नाही जायचं, त्याचा अभ्यासच नाही केला आपण. तिकडे हे तर काही येत नाही. कविता आणि समास ठीक आहे. अलंकार नाही, कविते अलंकारिक शब्द जे आहे त्याची कविता बनते, पण कवितेतील आपल्याला विशिष्ट शब्दरचना विचारलेली आहे. म्हणून आपल्याला लक्षात आलं पाहिजे की वृत्त हे महत्वाचं त्याचं उत्तर आहे. आता बघा चौथा एक प्रश्न आहे. कवितेतील हे झालं, लघु अक्षर म्हणजे काय? आता हे फार सोपं आहे. उच्चाराला जास्त वेळ लागणार लघु अक्षर नाही, उच्चाराला जास्त वेळ लागणार अक्षर लघु अक्षर. बर, उच्चाराला कमी वेळ लागणार अक्षर, हे सगळे पर्याय वाचून घ्यायचे. लघु अक्षर म्हणजे उच्चाराला कमी वेळ लागणार अक्षर. माहिती आहे आपल्याला, एकदम सोपं आहे. सोपे सोपे प्रश्न, शक्यतो तेच तेच प्रश्न विचारले जातात, परंतु त्यांची प्रश्नाची भाषा मात्र वेगळी असते. मग आपल्याला अभ्यास जर चांगला असेल तर आपल्याला गोंधळ व्हायचं काहीच कारण नसतं. कवितेतील प्रत्येक चरणातील किती अक्षरांचा गट पाडतात? सोपं आहे, तीन अक्षराची मांडणी म्हणजे गट गण आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक उत्तर जे आहे, आता हे सगळे प्रश्न तुम्हाला सोडवायला होमवर्कसाठी दिलेले आहेत. निश्चितपणे ते तुम्ही सोडवा, पुन्हा एकदा पुन्हा पुन्हा वाचावं लागेल. त्यानंतर कवितेतील प्रत्येक चरणातील किती अक्षर झालं, पाचवा प्रश्न सोडून झालाय आपला. प्रत्येकी तीन अक्षरांचे गट पाडून जर चरणाच्या शेवटी एक अक्षर जर शिल्लक राहिलं, जे मी एक चरण कवितेच्या चरणातली एक ओळ टाकली होती बरोबर, त्या चरणातील पहिल्या तीन तीन अक्षरांचा गट केला पण शेवटी मात्र दोनच अक्षर शिल्लक राहिलेली होती, तर त्याचा उच्चार जो आहे तो लघु गुरु यती मात्रा. त्या तुम्हाला त्याचं चिन्ह विचारलंय त्यांनी बरोबर. तर लघु प्रत्येक अक्षरांचे गट पाडून जर चरणाच्या शेवटी एक अक्षर शिल्लक राहिलं असेल तर त्यास गुरु समजावे, म्हणजे त्याचं चिन्ह या पद्धतीने येईल बरोबर. सातवा प्रश्न बघा. गण म्हणजे चरणातील तीन अक्षरांचा गट, चरणातील तीन शब्दांचा गट आणि तीन अक्षरांच्या उच्चारासाठी लागणारा वेळ. आता अक्षरांच्या उच्चारासाठी लागणारा वेळ म्हणजे मात्रा, हे आपलं पाठ असत माहिती आहे आपल्याला, तर ते काय होणार नाही. म्हणून गण तीन अक्षरांचा केला जातो, हे आपल्या डोक्यात फिट पाहिजे ज्यावेळेस आपण वृत्तांचा अभ्यास करतो तेव्हा. आणि म्हणून आणि कवितेचे चार चरण असतात, चार ओळी म्हणतो आपण त्याला. कवितेचे वेगवेगळे प्रकार आहेत पण कवितेच्या ओळीला पहिली ओळ पहिलं चरण, दुसरी ओळ दुसरं चरण, लघुगुरुक्रम जो आहे तो. आणि म्हणून यातलं उत्तर असेल गण म्हणजे चरणातील म्हणजे ओळीतील तीन अक्षरांचा गण, हेच त्याचं फायनल उत्तर असेल. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं. आठवा प्रश्न बघा. चरण म्हणताना आपण ज्या अक्षरावर थांबतो, विश्रांती घेतो किंवा जो विराम जो असतो आपल्याला, चरण म्हणताना आपण ज्या अक्षरावर थांबतो त्यास टिंबटिंब म्हणतात. गण मात्रा यती आणि वृत्त
आता गण तर निश्चितच नाहीये, कारण तीन अक्षरांचा जो तीन अक्षर जे आपण घेतो ते आहेत गण, मात्रा लघु अक्षराला मात्रा एक घेतली जाते, गुरु अक्षराला मात्रा किती दोन घेतली जाते, वृत्त वृत्ताची व्याख्याच आपल्याला माहिती आहे, कवितेची जी लयबद्ध रचना असते एक विशिष्ट अशी मांडणी असते पद्धती असते त्याला काय म्हणायचं वृत्त. मग चरण म्हणताना आपण ज्या अक्षरावर थांबतो ते काय आहे यती आहे. फटाफट तुम्ही उत्तरं देत आहेत, सगळ्यांचं छान असं लक्ष आहे, सगळे अभ्यासू विद्यार्थी आहात म्हणून उत्तरं तुम्हाला लगेचच तुम्ही सोडवत आहात. 2019 मध्ये एक प्रश्न विचारला गेलेला आहे की मध्यगुरु असणारा गण कोणता, मध्यगुरु. आता परत आपल्याला मध्यगुरु म्हणजे यमाचा का भास्कर जनास का तारा, आता शॉर्ट मध्ये हे प्रश्न कसं सोडवायचं. यमाचं म्हटलं की तुम्हाला अगदी मध्यगुरु असणारा ओळखायला सांगितलं ना, मग तुम्हाला इथे लघु गुरु गुरु तुम्हाला अक्षरांची अगदी काही सेकंदामध्ये मांडणी करावी लागेल. भास्कर आता विचारलंय काय, मध्यगुरु असणारा गण विचारलेला आहे मध्यगुरु. भास्कर जनास सगळं मांडून घ्यायचं, नंतर प्रश्नाकडे यायचंय परत. ओके आणि तारा मध्यगुरु कोणतं दिसत बघा बरं, एक लक्ष मध्यगुरु नाही दिसत आहे, दोन्ही हा अंत्य आद्य गुरु दिसतोय, आद्य लघु दिसतोय, हा आद्य गुरु दिसतोय. आपल्याला मध्यगुरु विचारलेला आहे, मध्यगुरु म्हणजे काय जनासन, हेच करेक्ट उत्तर आहे. हे आपल्याला त्या चिन्ह माहीत असेल, त्यातला अभ्यास जर व्यवस्थित केलेला असेल तर. 2019 मध्ये प्रश्न विचारलेला आहे, तुम्हाला इथे कोणतं पण अक्षर टाकतील ते, गणाचं नाव टाकतील आणि त्यातील गण मध्यगुरु अंत्यगुरु मध्यगुरु सर्वगुरु अंत्यलघु, म्हणजे ते आठ गण आपल्या इतके तोंडपाण पाहिजे आणि त्यांचे मांडणी तर आपल्याला येतेच. लघुला अक्षर म्हटलं की अर्धचंद्राकृती हे लक्षात ठेवायचं आणि गुरु म्हटलं की दीर्घ वजाबाकी सारखं चिन्ह ते लक्षात ठेवायचं आहे. बघा आता 10 नंबरचा जो प्रश्न आहे, पुढीलपैकी योग्य गण कोणता आहे. आता एक बाकीचे चुकीचे गण दिले की काय काहीतरी गंमत आहे या प्रश्नामध्ये. पुढीलपैकी योग्य गण कोणता, आता य मा चा म्हणजे य गण आहे, त्याची मांडणी 2 मिनिटांमध्ये लक्षात घ्यायचं की य म्हटलं की अर्धचंद्राकृती म्हणजे त्याचं चिन्ह जे आहे ते चिन्ह जे मांडलेलं आहे ते बरोबर आहे का ते बघायचं अगदी शॉर्टमध्ये आपण. हे बरोबर आहे, नमन नमन म्हटल्यानंतर काय त्याची मांडणी कशी यायला पाहिजे हे आपल्याला माहीत पाहिजे. त्याची मांडणी सुद्धा नमन या पद्धतीने. तारा प म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे, जना असं म्हटलं की अशा पद्धतीने योग्य गण कोणता आहे यमाचा. मग आपल्याला यमाचा जर गण असेल हा योग्य गण असेल तर त्याचा आद्य गुरु आद्य लघु आहे की नाही, बाकीचे जे आहेत हे मात्र योग्य गण वाटत नाही म्हणून यमाचा हे योग्य गण आहे. आपल्याला त्या गणांची मांडणी आणि त्या गणाचं वैशिष्ट्य आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, त्यासाठी 8 गणांचा चार्ट आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. तर तुम्ही अगोदर 1 ते 4 प्रश्नांची जी मांडणी आहे प्रश्नावली तुम्हाला होमवर्कसाठी आम्ही देणारच आहोत, पण हे प्रश्न जे आहेत 1 मिनिटामध्ये कसे विचारले जातात स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही याचा, 4-4 प्रश्नांचा. ओके कवितेतील 5, 6, 7, 8 हे 8 प्रश्नांचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. यावर एकच प्रश्न विचारला जातो आणि पटकन आपल्याला काही सेकंदामध्ये ते वाचून जर आपला सगळा अभ्यास रेडी असेल तर काही सेकंदामध्ये आपल्याला 2 मार्किंगचं टाकता येतं. ओके
सात आठ नऊ दहा तुम्ही प्रश्नांचा स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा लघु अक्षरासाठी कोणती खूण ठेवलेली आहे. आता हे तर माहितच आहे आपल्याला. आता वेगवेगळ्या खुणा दिलेल्या आहेत. लघु अक्षर म्हटलं की आपल्याला पटकन हे एका सेकंदात उत्तर सहजतेने येतं, काही त्याची अडचण नाहीये. गुरु अक्षरासाठी किती मात्रा मोजतात. गुरु अक्षर की मात्रा मी सुरुवातीला त्याची माहिती यासाठी सांगितली होती की निश्चितपणे गुरु अक्षरासाठी आता मात्रा तुम्हाला चिन्ह नाही विचारलं, आपण चिन्ह जे आहे हे पटकन येतं. आता मात्रा किती मोजतात गुरु अक्षर. लघु अक्षरासाठी एक मात्रा आहे आणि गुरु अक्षरासाठी दोन मात्रा मोजतात, म्हणून उत्तर दोन हे करेक्ट उत्तर आहे. कवितेतील अक्षर मोजण्याचा माप किंमतिंग आहे. मात्रा, गण, लघु गुरुक्रम आणि यती. यती म्हणजे थांबायचंय. लघु गुरुक्रम म्हणजे लघु गुरुक्रम जो आहे हा अक्षर गण वृत्तामध्ये येतो. गण तीन अक्षरांचे गण आहेत. आपल्याला कवितेतील अक्षर मोजण्याचं माप जे आहे काय आहेत, कवितेतील अक्षर मोजण्याचं माप. करेक्ट उत्तर अक्षर मोजण्याचं माप मात्रा. खालील शब्दांचे लघु गुरुक्रम लिहा. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. इथे तुम्हाला कोणतेही नाव म्हणजे कोणतंही नाव ते देतील. प्रश्नपत्रिकेमध्ये जे नाव दिलेलं आहे अगदी यशोदा दिलेलं, मी आता एक एक्झाम्पलसाठी ते घेतलेलं आहे. यशोदा म्हटलं की आपल्याला ती अक्षरांची चिन्हांची मांडणी महत्वाची आहे. ती मांडणी काही मिनिटांमध्ये आपल्याला करता यायला हवी आणि कच्चप तिथेच करायचा की लगेच त्याचा पर्याय इकडे शोधायचा आहे, गोंधळून जायचं नसतं अशा वेळेला. तर य शोधा म्हटलं की य हा लघु अक्षर असल्यामुळे त्याच चिन्ह जे आहे ते अर्धचंद्राकृती येईल. यशोदा यशो यशोदा म्हटलं की दीर्घ उच्चार, मग हे इकडे शोधायचं पटकन. पर्याय क्रमांक तीन ला गोल करून टाकायचा. तसंच एक सुमन हा शब्द खाली घेतलेला आहे. लघु गुरुक्रम बघा, सुमन 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 हा शब्द जो आहे एकदम कमी वेळेमध्ये त्याला जास्त उच्चारायचं काही विशेष नाही, अगदी त्यामुळे आपल्या पटकन काही मिनिटाचा विचार करण्याच्या आतच पटकन सुमन म्हटलं की तिन्हींचे लेखन करण्याची पद्धती जी आहे अर्धचंद्राकृती येईल आणि म्हणून त्याचं जे लेखन आहे ते या पद्धतीने आपण मांडणी त्याची करणार आहोत. या पद्धतीने असे अनेक प्रश्न जे आहेत यावर वेगवेगळे त्या टॉपिकवरती विचारले जातात. तर पुन्हा एकदा या प्रश्नांचा स्क्रीनशॉट जो आहे हा मी काढून घ्यायचा आहे. आलं लक्षात. तर बघा की हे जे प्रश्न आहेत होमवर्कसाठी तुम्हाला दिले जाणारच आहेत. पुन्हा एकदा आपण याचे एक दोन मिनिटांमध्ये डिटेल वृत्ते म्हणजे काय, वृत्तांचा अभ्यास करताना पुन्हा एकदा काही स्क्रीनशॉट जे आहेत महत्वाचे मी तुम्हाला सांगते की ते काढूनच घ्या. आणि सगळ्यात महत्वाचा हा जो चार्ट आहे ना, गण मांडणी. यर त य र त न भ ज स म हे डायरेक्ट तोंडपाठ करून ठेवायचे आणि त्यांचं वैशिष्ट्य जे आहेत आद्य लघु मध्य लघु अंत्य लघु सर्व लघु आद्य गुरु म्हटल्यानंतर. आता बघा यगण आद्य लघु, रगण मध्य लघु, तगण अंत्य लघु. कारण हे सगळे आपल्याला कुठं भेटणार आहे की आपल्याला ज्या वेळेस अक्षरगण वृत्तांचे प्रकार जे आहेत ते आपण उद्याच्या तासेकेला अभ्यासणार आहोत. म्हणजे त्या त्या जवळजवळ 15 वृत्त आहेत ती,
पण तुमच्या 8वीच्या स्कॉलरशिपला जे आहे फक्त ओनली 3 वृत्तांचा अभ्यास आहे. मग त्या 3 वृत्तांचे व्याख्या उदाहरण त्याचा डिटेल स्टडी आपल्याला उद्या करायचा आहे. पण त्यापूर्वी त्या गणा त्या वृत्तांचा प्रकारांचा अभ्यास करत असताना हे जर आपल्याला माहीतच नाही, आपल्याला हे जे पाठच नाहीये, तर किती त्या वृत्तांचा आपण अभ्यास केला तर त्याचा काही उपयोग नाहीये. आणि म्हणून या वृत्तांची ओळख होणं गरजेचं आपल्याला होतं. व्याकरणामध्ये अंत्य, मध्य, गण, 8 गण जे आहेत हे देखील खूप महत्वाची, तुम्हाला आताच मी सांगितलेल्या पद्धतीने. हे सगळे यातील शब्द जे आहेत हे पूर्णतः आपल्याला नवीन आहेत व्याकरणाच्या दृष्टीने. आणि त्या वृत्तांची नावं किंवा त्या वृत्तांचे प्रकार अक्षरगण वृत्त, मात्रावृत्त आणि छंद वृत्त हे देखील महत्वाचे आहेत. आणि ह्या अक्षरगण वृत्तांचे प्रकार जे आहेत त्याचा आपल्याला उद्या प्रत्यक्षरित्या जे महत्वाचे 3 वृत्त आहेत, वृत्तांचे प्रकार, त्याची ओळख आपल्याला विस्ताराने करून घ्यायची आहे. त्याची उदाहरणं असतील, त्याची लक्षणं असतील, वैशिष्ट्य असतील, आणि त्याची उदाहरणं अभ्यास करत असताना डायरेक्ट तुम्हाला येणारे जी प्रश्नावली आहे, कसे प्रश्न विचारले जातात. बऱ्याचदा काय होतं की वृत्तांकडे आपल्याला अभ्यास करताना दुर्लक्ष होतं, कारण यातले शब्द जे आहेत किंवा आपले नेहमी सरावाचे नसतात, त्यामुळे आपण फक्त हे काय आहे किंवा सहजतेने अगदी कमी वेळ त्याला देतो. साने गुरुजींचं एक वाक्य मला असं आठवतं की जे आवडत नाही ते अगोदर खा. म्हणून व्याकरणाच्या या संपूर्ण कार्यात्मक व्याकरणामध्ये सगळ्यात हा वृत्ते हा घटक जो आहे हा कम्प्लिटली एक वेगळा आहे, समजून घेतला सगळ्यात सोपा आहे. आणि पद्याशी निगडीत असल्यामुळे पद्य वाङ्मय जे आहे हे समजून घेतलं तर निश्चितपणे आपल्याला याचे मार्क्स, आपल्याला वृत्ताचे मार्क घ्यायचेच आहे. वृत्त हा घटक इतका छान आणि सुंदर आहे की त्याचे मार्क्स आपल्याला जाऊ द्यायचे नाही आहेत. म्हणून अगदी वृत्तांचं लक्षण जे आहेत की संत म्हणजे ज्या संत वाङ्मय, संत वाङ्मय जे होतं 13व्या शतकातलं ते सगळं या वृत्तांमध्ये छंद वृत्तांमध्ये लेखन झालेलं आहे. आणि आधुनिक वाङ्मय जे आहे बऱ्याचदा हे मुक्त छंदामध्ये आलेलं आहे, परंतु आजही कवितेची गेयता टिकून आहे. बघा, गेयता कवितेला लय आहे, एक विशिष्ट आंतरिक लय आहे, गेयता आहे. आणि त्यामुळं वृत्ताचा संबंध हा संपूर्णपणे कशावर येतो, पद्याशी संबंधित आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे सगळं डिटेल त्याचा अभ्यास करा, यश नक्की तुम्हाला तुमच्या जवळ आहे. आणि व्याकरणाचा अभ्यास करत असतानाच मराठी व्याकरण असो, हिंदी असो किंवा इंग्रजी व्याकरण असो, त्यातील 2-2 मार्क्स आपल्याला कलेक्ट करून आपल्या टक्के आपले वाढत असतात, गुणांकन वाढत असतं. तसं हा वृत्त हा घटक वाचला तर अवघड आहे, समजून घेतला तर सगळ्यात सोपा आहे. मंजिले उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है, यूं तो पंख होने से कुछ नहीं मिलता, हौसलों से उड़ान होती है. थैंक यू. धन्यवाद मैडम. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या मराठी व्याकरण या घटकांतर्गत वृत्ते या उपघटकाविषयी आदरणीय संगीता फासाटे मॅडम यांनी आपणास अनमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. या वृत्तपत्रे वृत्ते या घटकामध्ये जे तुम्हाला काही नवीन शब्द जे तुमच्या दैनंदिन व्यवहारात किंवा दैनंदिन व्यवहारात आपण जी भाषा बोलतो त्यापेक्षा थोडे वेगळे शब्द आजच्या घटकामध्ये तुम्हाला ऐकण्यात आले असतील, परंतु हा जो घटक आहे हा परीक्षेच्या दृष्टीने खूप उपयुक्त असा घटक आहे आणि त्याविषयीचं सखोल मार्गदर्शन मॅडमनी आजच्या या तासिकेमध्ये आपणास केलेलं आहे. आणि त्यांनी बोलताना तुम्हाला सांगितलेलं आहे की साने गुरुजी जसे सांगून गेले की जे आवडीचं नाही ते पहिले खावं, तर निश्चितच सर्व विद्यार्थी त्या गोष्टीचं अनुपालन करून त्या वृत्ते या घटकाचं विशेष करून अभ्यास करतील आणि याच्याविषयीचं आणखी सखोल मार्गदर्शन त्या उद्याच्या तासिकेमध्ये आपणास करणार आहेत. तर पुन्हा भेटूया उद्या वृत्ते याच घटकात.
तर सर्वांना शुभरात्री, धन्यवाद. Thank you.